नमस्कार, मी सौ अश्विनी पाटील आणि माझ्या अश्विनी पाटील ब्लॉग्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज मी आले ठाण्यातील कळव्यामध्ये. कळव्यामध्ये गावदेवी मातेचं एक पुरातनकालीन मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये 1 मेला मोठा उत्सव साजरा केला जातो. देवी मातेची पालखी निघते, जत्रा भरते आणि हेच सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ता रात्रीचे 11:30 आणि मी आली आहे गावदेवी माता मंदिरामध्ये, कारण की उद्या 1 तारखेला तो जो उत्सव असतो तो इथे होणार आहे. आणि हेच ते समस्त कळवावासियांचं आराध्य दैवत असलेलं गावदेवी मातेचं मंदिर. सुमारे 100 ते 150 वर्षांपासून ह्या देवी मातेच्या मूर्ती इथे असल्याचं ह्या ग्रामस्थांच्या बोलण्यातून आलं. इथे 2 मूर्ती आहेत, एक आहे गावदेवी मातेची आणि दुसरी आहे कळवण देवी मातेची. दोन्ही मूर्त्या अगदी सुबक आणि सुंदर आहेत. देवीच्या पायाजवळ इथे हे पादुकांचे ठसे दिसतात आणि हेच पादुकांचे ठसे संध्याकाळी पालखीमधून पूर्ण गावामध्ये फिरवले जातात. देवी मातेच्या डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाईची ही सुंदर मूर्त आहे आणि उजव्या बाजूला गणपती बाप्पाची. बाप्पाची मूर्त देखील इतकी सुरेख आहे की पाहतच राहावं असं वाटतं. इथे बाहेर मंदिरामध्ये सगळीकडे फुलांची अगदी सुंदर सजावट केलेली दिसते. फुलांचे रंग आणि ती फुलं इतकी सुंदर आहेत की अगदी मन वेधून घेतात. चारी बाजूनी रंगबिरंगी फुलांचे वेगवेगळे बुकेस लावलेले दिसतात. इथले कार्यकर्ते म्हणजे मंदिराचे आणि त्यांच्या ट्रस्टचे जो तो उद्याच्या तयारीमध्ये मग्न झालेला दिसतोय. मध्यरात्री 1 वाजता देवी मातेची पूजा केली जाते आणि चांदीचे मुखवटे देवी मातेला घातले जातात, त्यामुळे मूळ मूर्त उद्या आपल्या दृष्टीस पडली नसती. म्हणून मी आज येऊन त्या मूर्तीचे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. आता भेटूया उद्या सकाळी. आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन आणि कळवावासियांसाठी गावदेवी मातेच्या जत्रेचा दिवस. स्टेशन रोडला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत संपूर्ण रस्ता अगदी खचाखच जत्रेने भरलेला दिसतो. वेगवेगळ्या वस्तू इथे विकायला दिसत आहेत. जत्रा म्हटली की हे सगळं आलंच, खेळणी असतील, कानातले असतील, मुलांसाठी वेगवेगळे मुखवटे असतील. इथे आर्टिफिशियल फुलांच्या छान छान वस्तू विकायला ठेवलेल्या दिसत आहेत. त्यानंतर इकडे काचेच्या वस्तू आहेत, त्याही अगदी सुंदर. इथे हा बांगडीवाला बसला आहे, त्याच्याकडे अगदी सुंदर काचेच्या, प्लास्टिकच्या, मेटलच्या सुरेख अशा बांगड्या विकायला आहेत. आणि ज्वेलरीचं मला खरंच खूप वेड आहे, त्यामुळे बांगड्या घेण्यासाठी मी इथे थांबले. इमिटेशन ज्वेलरीचं खूप आवड आहे मला, त्यामुळे मग कुठेही ज्वेलरी रिलेटेड काही दिसलं तरी मी आवर्जून घ्यायला थांबते. आणि ह्या रेड कलरच्या बांगड्या मला खूप आवडल्या. कशा आहेत? बांगड्या घेऊन पुढे निघालो, इथे हा मिठाईवाला दिसला. याच्याकडे देखील खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोडधोड पदार्थ विकायला दिसले. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक झुमकेवाला दिसला आणि तिथेही मी थांबले, कारण की झुमकेही मला खूप आवडतात, त्यामुळे मग तिथे एक छोटेसे गोल्डन कलरचे झुमके मला आवडले. छान सुंदर साडी आणि त्याच्यावर असे मोठेसे झुमके, वाव, माय फेवरेट. त्यामुळे मी माझ्यासाठी हे गोल्डन कलरचे झुमके घेतले आणि इथून आम्ही मग पुढे निघालो. आता सध्या आपण मंदिराबाहेर आहोत आणि आपल्याला इथे मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगलेली भली मोठी रांग दिसते. भाविक 3:00 इथे दर्शनाला येण्याची सुरुवात करतात. आत्ता आपण पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आणि इथे आपल्याला देवी मातेला
जसं मी म्हटलं होतं तसा हा चांदीचा मुखवटा घातलेला दिसतोय. पहाटे 1 वाजता अभिषेक करून देवी मातेची पूजा झाली आणि तिथून दर्शनाची सुरुवात झाली. खूप सुंदर आणि मनमोहक असं रूप हे देवीचं बघायला मिळतंय आपल्याला. बाहेर मंदिरामध्ये हे भाविक रांगेमध्ये आपल्याला उभे दिसतात. देवीच्या दर्शनासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ लागलेली दिसते. मीही इथे देवी मातेसमोर नतमस्तक झाले, देवी मातेला नमस्कार केला आणि सांगितलं की सगळ्यांचं चांगलं होऊ दे. इथे बाहेर प्रसाद देण्याचं काम चालू आहे. प्रसादामध्ये बुंदी, खाजा आणि सुंठवरा आहे. किती सुंदर आणि किती सुरेख ही देवी मातेची पालखी. इथे देवी मातेची पालखी सजवायला घेतली आहे. काय सुंदर फुलं आहेत ही, खूप छान वाटतंय बघायला. इथे काका मोगऱ्याच्या माळांनी ते लाईटचा जो स्टँड आहे त्याला कव्हर करतात. आणि इथे हे आहेत गावदेवी मंदिर कार्यकारिणीचे सदस्य हरेश्वर पाटील. ते चेक करतायत की पालखीमध्ये काही कमी तर नाही राहिली आहे ना, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना. मी त्यांच्याशी 2 मिनटं बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर हे समजलं की ह्या गावदेवी मंदिर कार्यकारिणीची स्थापना ही 1990 झाली. पूर्वी पुरातनकाली इथे फक्त देवी मातेची मूर्त होती. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मिळून छोटंसं मंदिर बांधलं. पण कार्यकारिणीची स्थापना झाल्यानंतर 1992 मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि हे भव्य दिव्य मंदिर उभारलं. मंदिरापासून काही अंतरावर असलेलं हे गावदेवी मातेचं मैदान आणि या मैदानावर जत्रा भरते. अजून जत्रा तेवढीशी सुरू नाही झाली आहे कारण की अंधार नाही पडला आहे. पण इथे सध्या हे सामने चालू आहेत कुस्तीचे आणि मी हे कुस्तीचे सामने पाहायला आले. दरवर्षी जत्रेच्या दिवशी हे इथे कुस्ती सामने आयोजित केले जातात. आखाडा त्यांचा मजबूत आहे, त्यांचे उस्ताद हुशार आहेत. एकंदरीत त्यांचं बॉडी लॉंगेज बघितल्यावर असं वाटतं डाव त्यांच्यामध्ये निश्चयंक असं निर्माण होऊन कुस्ती चालू आहे. प्रेक्षकांनी अशा मध्ये आता काळा वाजवा, त्यांच्या प्रत्येक डावाला त्याला प्रोत्साहन मिळेल. कुस्ती खेळणाऱ्यापेक्षा कुस्तीचे प्रेक्षक आहेत त्यांचा आनंद मोठा असतो. इथून आता आपण पुन्हा मंदिरामध्ये जाऊया कारण की पालखी मंदिरामध्ये घेऊन येत आहेत. पालखीची तयारी चालू आहे आणि देवी मातेच्या प्रतिमेसमोर या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. मंडळाचा प्रत्येक सदस्य, प्रत्येक सभासद हे बघण्यामध्ये मग्न आहे की पालखीची तयारी अगदी व्यवस्थित कशी होईल. जो तो आपापलं कार्य अगदी मन लावून करतोय. समोर आपल्याला गावदेव मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या नावांचा बोर्ड लावलेला दिसतो. इथे आहे महिला मंडळ. सगळ्या महिला
अगदी एक कलरमध्ये काठापदराच्या छान साड्या नेसून सुंदर तयार होऊन दागिने घालून मस्त पालखी निघण्याची वाट बघतात. पालखीची तयारी पूर्ण झाली आहे आणि आता काही मिनिटातच पालखी मंदिरातून प्रस्थान करेल. मंदिराच्या बाहेर देखील भली मोठी गर्दी झाली आहे भाविकांची. बँड बाजा, सनई, ताशे सगळं वाजत आहे आणि फक्त मातेची पालखी बाहेर यायची वाट बघत आहेत सगळे. या सगळ्यांना डान्स करताना बघून माझे पाय आपोआपच लटलटत होते की यार यांच्यामध्ये जाऊन डान्स करावा, पण मग नाहीच मी स्वतःला कंट्रोल करू शकले. 2 मिनटं मी त्या सगळ्यांमध्ये जाऊन डान्स केला. प्रचंड गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीमधून वाट काढत काढत मी हळूहळू पुढे निघालो. पण पुढे जाता जाता एका मुलाच्या हातात मला ही पाटी दिसली. त्यावर लिहिलेलं सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची धमक कायम होती आहे आणि राहणार 100% दादा, नो डाऊट ॲट ऑल. आत्ता मी आली आहे मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या गावदेवी मैदानामध्ये जिथे ही जत्रा भरली. सगळीकडे अगदी छान लाइटिंग दिसते आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे फिरताना दिसत आहेत, ते छोटीशी ट्रेन फिरताना दिसते आणि त्या मला अचानक भेटले आमचे किशोर भाऊ. त्यांच्यासोबत आहे ओम. मुलांनी ओमला शेक हँड केलं, थोड्याशा गप्पा मारल्या आणि नंतर तिथून आम्ही पुढे निघालो. आत्ता आम्ही आलोय टोराटोरामध्ये बसायला. जत्रेमध्ये आल्यानंतर पाळण्यांमध्ये बसायची मजा काही वेगळीच असते. हे फुल ऑन धमाल मस्ती. असेच आम्ही खूप साऱ्या पाळण्यांमध्ये बसलो. जत्रेमध्ये अगदी धमाल मस्ती केली. छोट्या मुलांना आम्ही पाळण्यात नाही बसवलो, त्यांना आम्ही खेळण्यासाठी एअर बलून जे असतात त्याच्यामध्ये पाठवलो. तिथेही अगदी त्यांनी त्यांच्या जीवाची मुंबईच केली आणि त्यानंतर आम्ही सगळे जत्रेमधून बाहेर पडलो. मीही आता इथेच थांबते. तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला
विसरू नका. तसं माझं चॅनल नवीन आहे, पण मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.